निसर्गरम्य आंबोलीतील वर्षा पर्यटनासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात। आंबोलीमधील गिळे फाट्यावरून कावळेशेत पॉइंटकडे जाणारा रस्ता खड्ड्यातच गेला आहे। या खड्डेमय प्रवासामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। वारंवार विनंत्या करून सुद्धा संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे। आमचे आंबोलीचे रिपोर्टर सच्चिदानंद राऊळ यांनी घेतलेला हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। आंबोलीमधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी कावळेसात हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे। आजरा फाट्याच्या अलीकडचा रस्ता हा कावळेसात पॉइंटकडे जातो, पण हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे। रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले असून वाहनांची तर वाट लागतेच, शिवाय पर्यटकांचीही। रस्ता अरुंद असून सध्या त्याची चाळण झालेली आहे, याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे। आंबोलीमध्ये पर्यटन कर यावर्षीपासून चालू करण्यात आला। कावळेसात पॉइंट येथे ही कर वसुली चालू करण्यात आली होती। सरपंच कोण आहेत? संबंधित प्रशासन झोपले आहे का? चांगला रस्ता नाही, कर देणार नाही, अशी उत्तरे मिळतात। रविवारी तर लाखो पर्यटकांची या रस्त्यावर रहदारी असते। रस्त्याची दुरावस्था बघून काही पर्यटक तर अक्षरशः माघारी फिरतात। प्रसन्न वाटलं बघितलं का एनवायरमेंट भरपूर चांगलं होतं, पण इथले रस्त्यामुळे मी फार नाराज झालो। रस्ते फार खराब आहे, पर्यटक यायला नको म्हणतात, तरी पण आम्हाला इच्छा होती म्हणून आम्ही इथं आलो। रस्ते फार खराब आहे, अजून म्हणजे काय बाथरूमची व्यवस्था नाही, वॉशरूम नाही आहे, त्यामुळे थोडंसं लेडीजना पण प्रॉब्लेम होत आहे। तर काही पर्यटन कर गोळा करणाऱ्यांकडे आम्ही तुमचा कावळेसात पॉइंट बघितलाच नाही, आमचे पैसे परत द्या असे मागण्या करतात। त्यामुळे त्यांना देण्यासाठी उत्तर नसल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यटन कर घेणे बंद केले आहे। गेळे हा गाव अतिशय लहान आहे, तसेच ग्रामपंचायतीला आर्थिक सहकार्य मिळणारे पर्यटन कर बंद झाल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित प्रशासनाला वेळोवेळी प्रस्ताव पाठवून सुद्धा यावर कोणतीही उपाययोजना करत नसल्याने ग्रामपंचायतीने प्रशासनावर रोष व्यक्त केला। बांधकाम विभागाने आश्वासन दिले, परंतु रस्ता दुरुस्त झालाच नाही असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे। बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता आता पावसाच्या दिवसात आपण काहीच करू शकत नाही, दिवाळीमध्ये बघूया असे सांगण्यात आले। रस्त्यापासून आतमध्ये येणारा जो रस्ता आहे कावळेसात पॉइंटपर्यंत, तो बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे येणारे प्रवासी खूप कंटाळून जातात की आम्हाला रस्ता व्यवस्थित द्या। मग मी बरं 2-3 वेळा मीटिंगला गेली, साहेबांशी मीटिंग झाली, साहेबांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला रस्ता देतो, पण रस्ता अद्याप काही झालेला नाही आहे। ती माझी मीटिंग होती, त्यावेळी मी ओरोसला गेलेली, त्यावेळी साहेबांशी मीटिंग झाली, साहेब म्हणाले आम्ही तुम्हाला 20 दिवसात रस्ता तयार करून देणार। मग साहेबांनी इतिवृत्तामध्ये जेव्हा आम्हाला इतिवृत्त पाठवलं ग्रामपंचायतीने, त्या इतिवृत्तामध्ये बांधकाम विभागला वर्ग केलेला आहे असं त्या इतिवृत्तामध्ये आहे। मग आम्ही बांधकाम विभागला पत्र पाठवलं की आम्हाला निदान आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर खड्डे तरी भरून द्या। बांधकाम विभागचं असं उत्तर आलं की आम्ही तुम्हाला पाऊस संपल्यानंतर खड्डे भरून देऊ। आणि रस्ता नसल्यामुळे आम्ही जो कर वसुली चालू केलेला, रस्ता नसल्यामुळे आम्हाला बऱ्याच अडचणी यायला लागल्या आहेत। येणारे पर्यटकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कर किती घ्या, पण आम्हाला रस्ता चांगला द्या, काहीतरी सुविधा द्या। सुविधा होतील, पण अगोदर रस्ता पाहिजे। रस्ता झाल्यानंतर तुम्ही 10-20 रुपये कर घ्या, पण रस्ता अगदी नादुरुस्त खड्डे पडल्यात। आणि साहेबांचं माझं बोलणं असंही झालं की साहेब येणारे पर्यटक रिटर्न जातात खड्डे असल्यामुळे। रविवारी असं झालं की जे कर वसुली करणारे होते ते कर घेतली त्यांच्याकडनं, वसुली घेतली, पण पुढे रस्त्यामुळे एवढं ट्रॉफिक फुल झालं की ते ह्याच्यापर्यंत आपल्या पर्यटन स्थळापर्यंत पोचलेच नाही। आणि ते रिटर्न आल्याने म्हणाले की आमचे पैसे वापस द्या, आम्ही पर्यटन पॉईंट पाहिलाच नाही तुमचा, आणि फक्त सिंगलच गाडी जाऊ शकते, डबल तर जाऊ शकत नाही। आणि खड्डे असल्यामुळे काही लोक रिटर्नही गेले आणि ते म्हणायला लागले की आम्हाला आमचा कर वापस द्या। कर वसुली करणारे लोक भीतीने घरी गेले।
ग्रामपंचायत गेळे यांच्या मार्फत निदान खड्डे तरी भरा असा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे वारंवार करून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही असे गेळे ग्रामपंचायत सरपंच प्रज्ञा गवस यांनी सांगितले। पर्यटनाचा सीझन असल्याने पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे त्यांचे म्हणणे आहे। स्वतः पालकमंत्री आपल्या शेजारील आणि घरातील व्यक्ती असल्यासारखे पण त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केला असे ग्रामपंचायत गेळे सरपंच आणि सदस्य यांचे म्हणणे आहे। अजूनही वेळ गेलेली नाही, रस्ता नंतर करा पण याआधी रस्त्यातले खड्डे भरा अशी विनंती ग्रामपंचायत गेळे यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे। आता कर वसुली करायला आम्ही बसलो असतो त्यावेळी आम्हाला अनुभव असा आला की बाबा 25% लोक बिना तक्रारीचे चांगले लोक विचारायचे असतात ते बिना तक्रारीचे आम्हाला कर देतात आणि 75% लोक आहेत ती आम्हाला फक्त त्या रस्त्याचे बाबा सुविधा करा बाकी सगळ्या सोयी सुविधा करा मग आम्ही तुम्हाला कुशलीने कर देऊ हे आम्हाला सांगतात। आणि अजून एक तक्रार आहे की पर्यटक लोकांची ते विचारतात तुमचे सरपंच कोण आहे बाबा पोलीस पाटील कोण आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडून काय होत नाही का ते कुठं जात नाहीत का अधिकाऱ्यांकडे जात नाही का अधिकाऱ्यांना भेटत नाही का मग याच्यावर मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा आमचे शासकीय अधिकारी जे आहेत ते आमचे पूर्णपणे झोपेत आहेत। मी म्हणतो काय आमचे पालकमंत्री जे आहेत दीपकभाई आहेत ते आमच्याकडे पूर्णपणे घरातले असून पण त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आमच्याकडे। त्यांनी जरी थोडासा लक्ष टाकलं असतं बाबा पीडब्ल्यू बांधकामवाल्यांना सांगितलं असतं बाबा चार माणसं पाठवा आणि खड्डे भरा तरी झालं असतं आणि अजूनही होऊ शकतं। सच्चिदानंद राऊळ, कोकण नाऊ, आंबोली।